di là. सो रक्षण तुमचा विचार केला तर विकेट मध्ये क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण लांब असला सांगणार आहे वरती हा चेंडू चांगला आहे पडल्यानंतर लेग ब्रेक थोडासा होताना बाहेर निघला लेग ब्रेक बाहेर निघला दिसावं तो क्षेत्ररक्षण हातामध्ये जाऊन बॅट बॉल क्षेत्ररक्षण इष्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं त्या स्लिप तिथे काय हार आहे पुन्हा दिवस आहे आणि वन्स अगेन वाईट दुसरा अतिरिक्त चेंडू या षटकातला आपल्याला पाहायला मिळाला थोडासा महागडा होतो गोलंदाज दिलीपच्या षटकामध्ये कारण पावर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कदाचित पहायला मिळतात मग एका बाजूने विकेटांची जर विकेट गेला तर त्या विकेटांची पडझड आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज तयार हा चेंडू जागा बनवली स्वतःसाठी खेळाला डीप स्कोरले बॉलच्या बाहेर फेकून दिला चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर षटकार किंग इलेव्हनचा हा आघाडीचा खेळाडू पहिल्या षटकामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला भेटलंय जीपच्या बाद मध्ये एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळतो जिथे मध्ये गोलंदाजी करत असताना दिलीप थोडा महाग ठरतोय ते प्रयत्न केले जातात ते जीपला बाद करण्याचा प्रयत्न सांगून केले जातील कारण जीप ची फलंदाजी किंग इलेव्हन संघासाठी भरपूर महत्वाची आहे मात्र विरोधी संघ आदर भेटतोय का बाजूला खऱ्या अर्थाने विरोधी इलेव्हन या संघाला मात्र गरज असेल विकेट हवे हाफ करून जीपची विकेट क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं जातं प्रत्येक चेंडूवरती ज्या वेळेस फलंदाज गोलंदाजावरती हवी होते ना त्यावेळेस प्रत्येक चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षण बदललं होतं ऑनसाईडला दोन क्षेत्ररक्षण सीमारेषेला हा चेंडू ब्रेक नक्की होतो म्हणजे पडल्यानंतर बाहेर निघतो मध्ये हा चेंडू अतिरिक्त आहे दिलीप दादा इथून प्रयत्न चांगले करावे लागतील तुला कारण प्रयत्नांना तुमचं यश नक्कीच मिळेल प्रयत्न करत राहा आज नाही तर उद्या हा चेंडू ऑन साईडला रूपांतरित करायचे होते असे प्रेक्षक आहेत चेंडूला इथे फील केली जाते की भाव कदाचित बनल्या स्थिती मात्र इथे संतुष्ट होते पहिला दीर्घ चेंडू फेकत असताना षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिलीप चार चेंडू आतापर्यंत फेकल्यात अतिरिक्त तीन चेंडू फेकल्या तर एक चौकार म्हणून षटकार असे या आतापर्यंत या षटकाचं विश्लेषण असेल तारे रगडत होतात गोलंदाज दिलीपला कारण या षटकाला भरपूर मोठा करण्याचं ठरवलं आघाडीला आली आहे तर आघाडीची जोरी मैदानावरती बघते एका बाजूला जीत आणि दुसऱ्या बाजूला पण बघते गोलंदाज नितीन मग ह्या पूर्ण षटकामध्ये जीतने गोलंदाजी केली आहे आई चेंडू ऑन साईडला लो मॅन्सला पडल्यानंतर दूरवरून क्षेत्ररक्षक परिसरातले ऍक्शन चेंडू थांबवले होते मात्र दुसऱ्या पहिल्या चेंडू थांबत नाहीये चेंडू निघून गेला बॉलच्या बाहेर लगातारचा हा दुसरा मोठा बटका चौकार आला शेवटच्या चेंडू पहिल्या षटकात तिथे खेळ संपलाय पहिल्या षटका अखेरीस धावा पाहायला मिळतात आपल्याला बिनबाद खूप महागडा षटक पाव पण षटक आणि पहिल्या षटकात भरपूर चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटतात किंग इलेव्हन संघाच्या शिकार बनतोय किंग इलेव्हन संघाला तेवीस वरती लागला हा पहिला फटका नितीन मैदानाच्या बाहेर टीमला भरपूर अपेक्षा होत्या खालच्या लॉट्स मध्ये आपण बघितलं गेला खालच्या लॉट्स मध्ये चार संघ खेळला आजच्या लॉट्स मध्ये चार संघ खेळतो आणि या पहिलाच मॅच पहिल्या षटकात जिथे चांगली सुरुवात झाली होती तिथे दुसऱ्या षटकामध्ये टीमला विकेटची गरज होती ब्रेक थ्रो आलं होतं आणि ते मात्र दिलं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडू वरती गोलंदाज धनंजय
पहिला असं वेगवान गोलंदाज आहे विरुद्ध विकेटने स्टिकवरती ऑफ स्टिकवरती येतात चेंडूने नितीन बीट झाला आणि चेंडू सहन अदल लागतो स्टिकवरती आणि मारलेला आहे पहिला दुधक्का गोलंदाजचा शिकार नितीन नक्कीच बनलाय मग वन डाऊनसाठी खेळाडू होतो मैदानावरती धनंजय हा चेंडू उलटा सोडा 24 धावपट्टीतून धावपळ करतील मग बाल छेडतात मुलांनी धाव मग कशा येत मात्र पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा बनवाव्या लागतात कारण बंगले धाबा बनवण्यासाठी गोलंदाजांकडे तुमच्या धावा तीनपटी धावा असायला हवा तुम्ही सांगू का प्रयत्न एकंदरीत देण्यासाठी केले जातील कारण गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती यश मिळाल्यानंतर गोलंदाज नक्कीच हवी होतो स्ट्राईक पुन्हा एकदा गाडीचा खेळाडू जीप जीपने सांगू गोलंदाज केली या मॅच मध्ये पहिल्या षटकात आक्रमण खूप चांगलं पाहायला भेटलं म्हणजे जीतसाठी हा चेंडू हा चेंडू लेग स्पिकच्या बाहेर आहे हंटा सिंगल दॅट इज वाईट बॉल आणखी धाव धाव फलकामध्ये ती जोडली जाईल तर याच दरम्यान रुपेश दादा मात्र यांचं शुभ आगमन झालेलं या दादा सरचे स्वागत असेल आपलं रुपेश दादा मात्र बस वेलकम डीसी प्रीमियर लीग हा चेंडू दुरुच्छा भरपूर चांगला आहे धनंजय गोलंदाजी करतो खूप चांगला चेंडू होता चेंडू आणि बॅट बॉल म्हणून नक्कीच सुटकीच श्वास गोलंदाजी देईल कारण की बॅट बॉल प्रेशर होते गोलंदाजावर प्रेशर नक्कीच पाहायला मिळतात त्यांना पुढे सरकला आहे हा चेंडू महाबल ग्राफिकच्या बाहेर हा चेंडू वाईट बॉल दुसरा वाईट चेंडू छटका फेकत असताना गोलंदाज धनंजय पहिल्या षटकात चांगली फलंदाजी केली आहे त्या फलंदाजाला थांबवण्याचा इथे प्रयत्न केले नक्की जाईल कारण ज्या फलंदाजाकडून अपेक्षा आहे टीम किंग्स इलेव्हनला तर किंग्स इलेव्हनचा हा आघाडीचा खेळाडू याच्यावरती जास्तीत जास्त टार्गेट केलं जातो सांघिक संघ हा चिन्ह उंचवलेला झेलची शक्ती दूर वरून मागातला शूटरक्षक पुढे सरकला हा झेल नसेल हा हा मॅचचा चित्र बदलणारा झेल होता मात्र हे झेल सोडलं गेलं स्वतः झेल होतं पुढलं होतं शूटरक्षक चिंतीपर्यंत झेल कॅरी करू शकला नाहीये प्रयत्न खूप चांगले केले गेले मात्र प्रयत्न यश आले नाही मात्र खऱ्या अर्थाने जीतला नव्याने संधी मिळाली आहे आणि म्हणतात झेल सुटल्यानंतर फलंदाजाला मिळालेलं जीवनदान याचं परिणाम तुम्हाला भोगावे लागतं याचं परिणाम भोगावं लागेल का हा येणाऱ्या कामावर आपल्याला पाहायला दिसेल हा चिडू बॅक फुटलाऊट कलात्मक कलाकारी चिडू चालला सीनरी सुद्धा दिसेने बघत पॉईंट पॉईंटच्या बाहेर चौकार हॅलो दूर वेळेला छोटी शिकवणी फरकल्या आहेत बाकवास कोणत्या चेंडू ट्रॅव्हल झाला आहे क्षेत्रक्षकाला होतो तर धाबा इथे एकांडळी पूर्ण केला गेला दोन दोन धाबाने धाव फरक पुढे सारखे दोन षटकांचा खेळ ते संपला 34 धाबा एक बाद 34 धाबा डिझेल गोलंदाजी माफ मध्ये आपल्याला तिसरा गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाज रोनिक रोनिक मात्र प्रयत्न चांगले करावे लागतील स्ट्राईक वन डाऊनचा खेळाडू असेल
सर्टिफिकेट भरपूर सारा भरोसा असेल तुमचा हा शेड्यूल ऑन साईटला उतरायचा तो क्षेत्ररक्षक पुढे सरकले सीमारेषेचा उचलणार तो दुसऱ्या बाबीचा प्रयत्न नकार आहे आणि सिंधिक संघाचं देखील कळ आहे कारण जोपर्यंत जीत कडे स्ट्राईक असेल तोपर्यंत या मॅच मध्ये आपण सहकार आणि षटकार पाहायला मिळते खरं आपण या डावात तर रोनिकला हे प्रयत्न करावे लागतील धावा एकावर जुन्या जर बघितलं गेलं तर 35 धावा बघतोय धावा एकावरती ठीक आहे तर रोनिक गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकात जीतची विकेट यावेळेस मात्र भाई भाऊ हे प्रेम घरात इथे खेळामध्ये भिजले जाणार नाही जे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण रोखलं गेलं मात्र रोहित चांगली गोलंदाजी करतो चर्चा होती मंचावर आवाज झाला होता की रोहित चांगली गोलंदाजी करेल म्हणून हे या षटकामध्ये करतो कारण जीत फेट झालाय जीत मध्ये प्रत्येक चेंडू तू जीतला इथे मात्र फुटबॉल झिंगा फुटबॉल दिसतोय आणि आक्रमण सोफी फटकेबाजी करतोय जीत जीत साठी रोहित 6 चेंडू हा चेंडू ऑन साईडला मंगान सीमारेषेत आहे मात्र त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला चेंडू बांधण्याच्या बाहेर सहकार बाहेर षटकार आक्रमण आणि आक्रमण जीत ऑन फायर जीत ची फॉर्म बघायला गेलं तर सांघिक सर्वांचा टाळायला काय हरकत नाही कारण स्पर्धा आपली आहे खेळाडू आपला आहे जीत ऑन फायर सो ग्रेट शॉट बॅक टू बॅक ठोकलेला हा लगातारचा दुसरा षटकार पहिली लढत आणि सकाळच्या सत्रातील पहिली लढत दोन धावा हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि दुसरा अतिरिक्त चेंडू फेकला गोलंदाजी आणि किनार याच दरम्यान जीतचं अर्धशतक कंप्लीट झालं जीतने ठोकलं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पॅट वरती करायला हरकत नाहीये जीत तमाम क्रीडारसिकांची ते मात्र बॅट दाखवायची जीत खरोखर बॅट दाखवायची आपण आक्रमण आणि आक्रमण दाखवलंय तो रोनिक चांगली गोलंदाजी करत होता एक ओव्हर स्किप अतिरिक्त चेंडू फेकला आणि तिथून मात्र जी रोनिकची गोलंदाजी खराब आपल्याला पाहायला मिळते मात्र तिथे जीतला थांबवण्याच्या दिवसामध्ये कठीण आहे सध्याच्या घडीला या मॅच मध्ये काय गोलंदाजी झालीय तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि मैदानावरती धावांचा आपल्याला उच्चांग पाहायला मिळतोय अजूनही निर्णायक चेंडूचा खेळ शिल्लक धावा 17 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय शेवटचा चेंडू
हा ही हिंसे गेलाय, भरपूर हिंसे गेलाय, आणि जसा गेलाय तो बाहेरच चाललाय षटकार। तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 69 बाबा, 1 बाद 69 बाबा। साठ धावांवरती खेळ, अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कदाचित 100 ही कंप्लीट करेल। जसा रोहित जीतची बॅट मैदानावरती खेळतोय, आणखी 5-6 षटक टाकले तर अधिक विक्रम असेल। किती स्पर्धा किती असेल, 5 षटकांच्या मॅच मध्ये जर रोहितचं शतक पूर्ण झालं तर हे विक्रम असेल क्रिकेट खेळामध्ये। धावा आणि धावा, चौकार आणि षटकार, चौकार आणि षटकार, हे मात्र सातत्याने आपल्याला खेळपट्टी होत। जीतच्या बॅट मधून आक्रमण पाहायला मिळालं, तोपर्यंत ऐकूया आपण पुन्हा एकदा सुमधुर धून। सूरज देखील होते याच धर्मधनचे उमा शेठ मात्र यांचे होते शुभागमन। बस वेलकम, आपल्या सर्च स्वागत असेल। देसी ग्रुप देसी प्रीमियर लीग मध्ये या दादा आपल्या सर्च स्वागत असेल गुरुनाथ शेठ मात्र यांचं। आदरणात फोनबॅग बाद झालाय, त्याच्या भेटी यश मिळाले दिलीपला, लागलेला हा दुसरा धक्का। 69 वरती दुसरा खेळाडू बाद झाल्यामध्ये एका बाजूने जीत नॉन स्ट्रायकरला स्ट्राईक साठी टर्मलतोय, आणि जीतने जशी मात्र फोन बघी गेली आहे आक्रमण आणि आक्रमण। 60 धावांवरती वैयक्तिक खेळतोय, एकंदरीत 69 धावा धावगळ करतो बघतोय आपण। तिथे चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे, गुरुनाथ शेठ मात्र जशी जसं सन्मान मंच होतो सर सरचं स्वागत करतो या आपलं मस्त वेलकम दादा। देसी ग्रुप देसी प्रीमियर लीग मध्ये आपल्या सरचं सरचं स्वागत असेल घेणार एकदा दादांचा अभिमान आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये या प्रेकडून अगदी ती मुळाची भेट या स्पर्धेला देत आहेत। खरं तर आपण बघतोय आजचे दिवस ही खूप सोन्याचा आहे, हिंदू संस्कृतीचा होळीचा दिवस आज नक्कीच आपण बघतोय। निमित्ताने खऱ्या अर्थाने स्पर्धा खेळवली गेली जाते, 7-8 प्रमाणे होते स्पर्धा दरवर्षी स्पर्धेचे आयोजन आपण पाहत होतो। गोंदाज दूध जाता तयार भरण्यात येतो, हा चेंडू चांगला आहे, त्याच झाला पडल्यानंतर आधी चेंडूला ब्रेक करत होते बाहेर निघत होता, आणि मात्र पहिल्या षटकामध्ये तो अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। तेच चेंडू जर हे रफ फेकले असते तर या मॅच मध्ये आपण चित्रही कदाचित बघूया पाहायला मिळेल असं मी तयार आहे। हा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघाला, बाहेरचा धावण्याचा प्रयत्न, शेवटी धाव 1+1 च्या 2 धावा इथे जोडल्या बद्दल चेंडू वाईट बॉल आहे, 5 सेकंड इज वाईट बॉल, एक टाईट शर्ट एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती आलोय, चेंडू खराब आहे, गोंदस तयार ऑन स्ट्राईक। जीत मात्र आक्रमण आणि आक्रमण, आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये 7 धाव संख्येवरती खेळतोय जीत मात्र तयार। त्याचा हा चेंडू डाव दिला, फटका चांगला आहे, दीड विकेट बोलण्याच्या बाहेर पाठवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, षटकार। जीत मात्र 3 दिवसांचा हा संघासाठी आक्रमणासाठी मानला जाणारा खेळाडू। Yeah.
तर जीत मात्रीसाठी ते परदेशी झालेले आहे. रवींद्र रंपा मात्र यांच्याकडनं हजार होत होते परदेशी आहेत, वरील आहेत त्यांचे. काय फटका काय फटके बाजू इथे मध्ये सुप्रक्षकांसमोरच्या दुसऱ्या धावायचा प्रयत्न नक्की केला जाईल. की दुसरी धाव होईल खराब चिंधी पैकी तुम्हाला शेवटी कोणत्या अँगला फेकायचं आहे हे असते क्रिकेटमध्ये. तिथे मात्र एका बाजूने धागा आला की सांगली खेळाडूमध्ये जी खेळाडूंचे मनोबल असे ते पिकलं गेलं, कारण ते आक्रमण आणि आक्रमण आपल्याला सातत्याने पाहायला भेटलं आहे. जीत त्या जीवन बन मला वाटतं 16-14 धावसंख्येवर उभी आहे. तर जीवनदान मिळाल्याचा फायदा काय असू दाखवला. उंच गेला हवेचा अलाका खेळून गेला जिल्हा मंडळाच्या बाहेर. षटकार काय फलंदाजी झाली, काय फलंदाजी. हे क्रिकेट सर्व काय हायलाईट चालू आहे. सध्याच्या दुसरा दिवस आहे आयपीएलचा आणि आयपीएल मध्ये कालचा मॅच ही थरार मिनिटांमध्ये पाहायला मिळाला होता. दुसरा मॅच अंतिम चेंडू पर्यंत आपल्याला मॅच पाहायला मिळाला. हा विचार खेळून काढला फटका चांगला आहे. हे विचार रसेल देणार हा षटकार. ऐंशी धावसंख्येवरती खेळतो तिथे मात्र चौथ्या षटकाचा खेळ संपला. कदाचित चार षटकात ठेकू शकतो जीत, क्षमता आहे त्याच्यामध्ये. मात्र अंतिम षटकामध्ये स्ट्राईक येणार कशी हा प्रयत्न इथे केला जाईल. ऐंशी दादा आदि विक्रम खरा तर देसईकरांनाही अठवण राहील. हे दर्शक कम्प्लीट झालं तर वर्षानुवर्षा खेळाडू आठवण राहू शकतो. मात्र विक्रम बनेल का ठोकणार जीत. मात्र या स्पर्धेतील शतक 5 षटकांचा हा मॅच आहे. मात्र स्ट्राईक पहिल्या चेंडूवरती आहे अशा एक सेकंड डाऊनचा खेळाडू. जर झाला तर स्ट्राईक महत्वाची असेल ती. मात्र स्ट्राईक आता येणार फलंदाज वगैरे असेल प्रयत्न करायचं होत्या. स्ट्राईक क्रिकेट खेळाचं काम नक्कीच करायचं होतं. मोठ्या भरतीची गरज होती का म्हणजे नाही, कारण एका बाजूनं धावत भरपूर झाल्यात आणि जीत शरद सांगितला तीन सारी महत्वाचं होतं, कारण हे विक्रम बनू शकतो या स्पर्धेतील. अंतिम षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये गोलंदाजाने मिळालं यश. गोलंदाजी करतो गोलंदाज समीर. गोलंदाजी करतो अंतिम षटकामध्ये बॉलिंग करून पहिल्या चेंडूत यश मिळालंय. इथे मात्र डिफेन्स क्रिकेट खेळत असताना येणारे चार चेंडू 80 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतो फलंदाज जीत. चार चेंडू शिल्लक आहे, ठोकायचे आहे त्याला. मात्र एक मन चार षटकार, तीन षटकार एक चौकार, एक चौकार तीन षटकार. मात्र येणारा चेंडू भरपूर महत्वाचा असेल जीत साठी. हा चेंडू पाहावा लागेल ऑन साईडला फिरकवलं, चेंडू गेलो बॉलच्या बाहेर. षटकार काय आक्रमण, काय आक्रमण, काय खराब गोलंदाजी झाली आहे. पर्ड दिली अंतिम दुसऱ्या षटकामध्ये धनंजयला दिल्यावेळी म्हणून यश होत होते. जेल सुटलं तिथनं मात्र चौकार आणि षटकार हेच पाहायला मिळालं. हा चेंडू पाहायला लागेल, भरपूर उंच गेलाय, दीर्घ क्षेत्रक्षण पुढे झरकलाय आणि मग टिपलाय खेळ संपलाय फलंदाज. शेवटी काय होईल ना, मात्र चित मात्रचा खेळ. उच्चिंग धावांचा हा चेंडू बॅटचा कडा आहे. फलंदाज बाद लागलेला हा लगातारचा दुसरा विधका. एकामागे एक फलंदाज बाद होत आहेत या षटकामध्ये. तसा जीत बाद झालाय तसं मात्र गोल्डन डकचा आणखी शिकार बनला खेळाडू.
अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करून चांगले होते. अंतिम षटकामध्ये जे 11 मिनिटं आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जीतची पाहिली, त्या जीतला मात्र बाद करण्यामध्ये यश आले आहे गोलंदाज. शेवटचे षटक काही षटक अजूनही शिल्लक आहे षटकातील. हा शिबू दांडी गोल हॅट्रिक संपादित केली मी म्हणेन. अंतिम षटक विशाल लक्ष मध्यान्य धाबांच तीस चेंडू आणि मध्यान्य धाबा हे लक्ष असेल खऱ्या अर्थानं. परडगा इलेव्हन टीम समोर पहिल्या सत्राचा खेळ तर संपला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण एकदा आवाज ऐकूया कल्याण गोलीचे अंबान शान किती येणार आणि परिचित असलेले कोण काय सरांचं. पिकाचू मोजुटो इलेवन कॅप्टन या दोन्ही टीमचा कॅप्टन चला टॉस साठी या पिकाचू मोजुटो इलेवन आणि आयन शिलोन यांच्यामध्ये पुढचा सामना. कम्पीट केला पहिल्या इनिंग मध्ये पिकाचू मोजुटो इलेवन आयन शिलोन पुढचा सामना. विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण पॉस करावा.
हॅलो हॅलो हाय तर पुन्हा शीट मात्र यांच्या शुभाशी केली जाईल या दुसऱ्या मॅचची नाणी देखील अयन शिरवन संघ थांबा थोडी एक मिनिट थांबायचं आहे. अयन शिरवन संघाने इथे नाणी देखील जिंकली आहे. काय निर्णय असेल आपला तन्मय प्रथम आहे क्षेत्ररक्षण करू क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती धावांपर्यंत तुमच्या समोर पिकाची इलेव्हन एक चांगला संघ आहे. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. 50 ते 60 पाच षटकांचा मॅच आहे. थँक्यू शॉप लक. तसेच पिकांची इलेव्हन संघाचा कर्णधार नाव बादल मात्रे. बादल मात्रे किती धावा बनवणार कुठल्या फलंदाजावरती आपल्याला जास्त विश्वास आहे आपल्या टीमच्या. तसं काय नाही फलंदाज द्या सर्वांना चान्स भेटले तरी 100% द्यायचा प्रयत्न करावा. 50 ते 60 रन आम्ही करायचा प्रयत्न करू. 60 धावाने आपण सामना जिंकू शकता. भरपूर स्पर्धेबद्दल काय म्हणू शकता आपण. स्पर्धे बोलून बरंच कमीच आहे कारण का दरवर्षी लवकर होतं यार जरा लेट झाल्यात. जरा आयोजनाने एकच बोलून का दरवर्षी अजून पुढे चालू द्या लवकर करायचा प्रयत्न करू द्या. नक्की स्पर्धा तुमचा विश्वास बेस्ट दोन्ही टीमला इथे नाणेफेकी झाली आहे दोन टीममध्ये. पिकाचू इलेव्हन च्या विरोधात 80 इलेव्हन रविदत्ता मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. देसाई क्रिकेटर क्रिकेटची तंत्री आहे. या मॅचमध्ये तितकीच मजा आपल्याला पाहायला मिळते कारण रोनचा विकेट नंतर जे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं किंग इलेव्हनच एका बंधूने दुसऱ्या बंधूचा अर्थातच त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जितने पहिल्या मॅचमध्ये इतकीच चांगलं बॅटिंग केलेलं. रितेश कोटकर हरिताबाईंचं आगमन. काल रॉकी आणि तेलरन संघाकडून खेळत असताना जे फायनल मध्ये पोहोचलेले जॉन्टी रोड्स आणि मग त्यांची आठवण काल जरूर त्यांनी करून दिली होती आपल्याला. आतमध्ये प्रमोद म्हात्रे ठाण्याचा ठाणा वाघ या मॅच मध्ये जितने जी बॅटिंग केली आहे रणजीच्या बॅट मधून जवळपास 70+ धावा आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. 86 धावा त्याने एकट्याने बनवल्या होत्या आणि त्याच्या टीमने टोटल बनवलेल्या होत्या 98 पाठलाग करायचा. दोनची विकेट इम्पॉर्टंट होती त्याच्याकडून अपेक्षा होती या मॅच मध्ये जीत. फुल टॉस ऑन साइड ला लेफ्ट केलेलं ज्युनियरला ज्युनियर मिथिनला आपण पाहतोय डीप मध्ये आणि जीत साठी त्यांचे पिताश्री अमिता मात्र यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं. 86 धावसंख्येची धमाकेदार इनिंग. फुल टॉस आहे ऑन साइड ला स्विंग केला डीप मध्ये फिल्डर बहुताचा वाक्या बाहेर स्कोअर लेगला क्लिअर करेल पहिला षटकार. फुल टॉस मिड ऑन द फील्डर संधी तर जरूर होती पण तिथे जरूर मिस्टेक होती आणि रन आउट ची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. प्रमोद म्हात्रे दुसरा धक्का बसवे पर्णा इलेव्हनला लक्ष मोठ आहे त्यामुळे या सर्व गोष्टी घडणार आहेत. मेंटली प्रेशर आहे आणि कुठेतरी तो प्रेशर रिलीज करत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये इथे रनआउट ची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धक्का बसतोय तो अर्थातच दुसरा बाबा डायफोल कवर देऊ त्यांना.
आता प्रयत्न आहे आमची क्रिकेट सेलिब्रेशन बनता है आसम सवार पंचलेला गॅप द बॉल इथे मिळतील चार धावा चौकार फटका फसलेला मिड ऑफला ओ कॅच ड्रॉप खूप चांगला प्रयत्न होता अमित यांना बॉल पाहतो मिड ऑफला सिंगल मिळतो सिंगलच्या सामन्याने धावा संख्या मला पाहायला मिळते ती 15 धावा क्लियर करतो आणखी एक षटकार बदला बॉल चालला सो चौकार इथे मिळेल दोन षटकांचा खेळ तो संपूर्ण दोन षटकांच्या घरी झाली संख्या आपल्याला पाहायला मिळते 25 धावा विकेट पडलेले असताना 3 किंग इलेव्हनला विनंती आहे आज सामना संपल्यानंतर तुम्हाला झाडाच्या खाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे फुल टॉस होता स्लाइस करण्याचा प्रयत्न पण तब्बल जी पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय रवी मात्र यांचे चिरंजीव आणि जितने जी बॅटिंग केली त्यासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक देखील आलेलं आहे बॅकफिल्डला पंच गेला स्वीपर कव्हरला बॉल गॅप मधून सीमा पार चौकार ट्वेंटी 29 धावा डाउनफील्ड कव्हर देत लक्ष 99 सर त्यामुळे इथे तुम्हाला पर ओव्हर जवळपास 20 धावा बनवायचा होता फ्लाय स्लिप हुआ दुसरा झेल टिपला या मॅच मधला सागर मात्रे
आकाशी मात्र आमच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी संपूर्ण संघाला आपण कोल्ड्रिंक देणार आहोत. ड्राइव केला प्रतीक माथुरंना आपण पाहतो आता जो दोस्ती ग्रुपचे सर्व सर्वात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. स्पर्धेसाठी फार बहुमूल्य योगदान त्यांचं राहिलं. देसाई गाण्याला एकत्रित करण्याचं काम या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व खेळाडू एकत्रित खेळत असताना फील करायचं होतं पण आलाय बॅट विथ ग्लेअर्स. सो एका शहरी व्यावसायिक खेळाडूप्रमाणे तुम्हाला ते मैदानात आतमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे षटकार चौकार कधी होतील टॉपलचा लॉन्ग स्टॉपला चेंडू चालला मागे. सो इथे अर्थातच युग चौकार आपण त्यांचा सन्मान करूयात. मी सचिन यांना मात्र विनंती करेन आपल्या शोवर आपण आदरणीय गिरीशोध मात्र यांचा यथोचित सन्मान करावा. चौथ्या षटकाची सुरुवात डीप मध्ये फिल्डर वेलचा कॅच फलंदाज बाद. चला काम पोहोचला होता पण कॅश ड्रॉप झालेलं. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचा विरुद्ध विकासशी मोजित होईल यांच्यामध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळणार आहे. King against kaun ji gal king ne marla na run ye 98 so chalo bola bowler sambal se ishara apna pehla marala over the wrist ya match mode karogra pad badit le 98 madras aplala falandaz शहाऐंशी धावा जीतच्या पहिल्या मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये
त्याच्या खेळीला उत्तर देत असताना एकही फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये तो बघून बॅटिंग करताना त्याचा फायदा कुठेतरी होतोय, कारण डावा तितक्या अशा बनला नाही. बॅकफुटला कट केला चौकार. दोन चौकार आपल्याला पाहायला मिळतात, दोन चौकारांचा साधारण धावसंख्या जरूर पुढे चाललो, पण हा सामना पूर्णपणे तीन जगांसाठी अजून कॅप्टनच जे वक्तव्य होत इंस्टमच्या बाहेर. White ball, white ball. Hand ball patla. Khola khilaf kela and ithe chendu sivari shishabar. Ata ab zarur chaukar hota hai pradeshwar gala. चला पुढच्या मॅच मध्ये जीतच्या बॅटमध्ये